आपलं चॅनल आपला आवाज केटीव्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र देश विदेशातील असंख्य दर्शक आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल केटीव्ही रत्नागिरी. हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. केटीव्ही रत्नागिरी. महालेखापाल मुंबई आणि सहसंचालक प्रशासन संचालनालय लेखा आणि कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पेन्शन अदालतचे आयोजन कैलासवासी शामराव वेजे सभागृह रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी अकाउंट जनरल ए के बेहरा, डेप्युटी अकाउंट जनरल एस एस सरफरे, असिस्टंट अकाउंट ऑफिसर डी एन पुजारी, असिस्टंट अकाउंट ऑफिसर एस एस शिंदे हे उपस्थित होते. याप्रसंगी ए के बेहरा यांनी मार्गदर्शन केलं. सो आय वुड ब्रीफली आउटलाईन द ऑब्जेक्टिव्स व्हाय वी आर हियर. फर्स्ट ऑफ ऑल, दिस अदालत इज अ ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम फॉर आवर रिटायरिंग कॉलीग्स. This is quite disheartening to tell you that roughly 274, this is not a small number, that is half of the Maharashtra, that number of court cases we are dealing with. And besides that, there are lots of contempt cases against the accountant general. So 274 that we are saying, those are the court cases. So there may be many more similar issues that has not come to the court. And our retiring employees, they are still suffering. And this suffering may be of varied nature. So what is to be done in those cases? The treasury officer told that there are roughly 12-13,000 pensioners in Ratnagiri. That is quite a large number. Deputy Account General S.S. Bodke yani nivrutta dharakanshi sanvad sadhun mahiti sangitli. Jo pension paper pathavto barach vela tyachya barobar ami 2005 madhe shasnane ek अधिसूचना जारी केली होती की डिपार्टमेंटल डेटा सीट हा अतिशय गरजेचा असतो इजी ऑफिसमध्ये. कारण डिपार्टमेंटल डेटा सीटचा फॉर्मॅट हा इंग्लिशमध्ये. आपण बरेच वेळा फॉर्म जे पेन्शनचे फॉर्म 6, फॉर्म 7 आणि फॉर्म 5 हे मराठीमध्ये असतात. इंग्लिशमध्ये कशासाठी आम्ही इन्सिस्ट करतो की कर्मचाऱ्याचं नावाला फार महत्त्व आहे. बेसिक रेकॉर्ड आपण जेव्हा कर्मचारी नियुक्ती होते त्याचं नाव सर्वजूपमध्ये मराठीमध्ये लिहितो, इंग्लिशमध्ये सहसा लिहित नाही. तर सर्वजूपमध्ये ना इंग्लिशमध्येही नाव लिहावं, नसल्यास तरीसुद्धा करेक्शन करावं आणि तेच नाव डिपार्टमेंटल डेटाशीटमध्ये असणं गरजेचे. या पेन्शन अदालतला जिल्हा कोषागार अधिकारी रत्नागिरी MS वाघमारे, अनिकेत गावडे, उमेश मगदूम, निवृत्तधारक संघटनेचे पदाधिकारी वसंत झगडे, अध्यक्ष सुरेंद्र घुडे यांच्यासह जिल्हाभरातील निवृत्तीधारक उपस्थित होते.